बघा कशी चाले प्रेमासाठी गम्मत जम्मत कोणा मागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कस असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हट कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली खाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते आलोच त्याच काय नशीब ना याला भरपूर साथ देत खरंय म्हणून इथे नोकरी करतोय आणि याची बायको मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्टवर काम करते आम्हाला माहिती आहे हेड ऑफिस तुमचा सत्कार करणार आहे ओ ते अगं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं ग आपण आपलं काम करायचं एकदाची दोघांची रिहर्सल झाली ना टेन्शन नाही राहणार मग ते परफॉर्म करायला प्लीज प्लीज त्याला सांगा लवकर यायला त्याचे डायलॉग्स पाठ आहेत ग तू तयारी करून ठेव तो डायरेक्ट रिहर्सलच येईल कोण हवं आपल्याला घरातली माणसं कुठे आहेत खल्लास करून टाकलास तुम्हाला सांग तुला काय भाऊबीज देऊ मी दादा हे सगळे धंदे सोडून दे धंदा हे पर गंदा आहे जा तू आताच्या तू पोलिसांच्या स्वाधीन हो दादा जा चाललो मी तुझे भाऊबीज द्यायला मी आलोय साहेब आलोय मी अहो सर तो कसा हँडसअप करणार त्याच्या हातात पिस्तूल आहे आपल्याला हँडसअप करावं लागेल बंड्या कोल्हे कायदा हातात घ्यायचं नाही अरे मी सरेंडर करायला आलोय शिंदे साहेब ठीक आहे बंदूक अहो तुम्ही मला कशाला देत आहे अहो तुम्ही माझे भाऊ आहात तू बोलला नाहीस कधी तुला का डुक्कर तुझा भाऊ हा माझा भाऊ ही एक लंबी कहाणी आहे नंतर कधीतरी सांगेन रश्मीने माझे डोळे उघडलेत विजय साहेब लिहून घ्या शिंदे साहेबांनीच मला पकडलंय लिहून घ्या ते कशाला ते माझ्याकडून रेशमीला भाऊबीज म्हणून समजा मला लॉकअप मध्ये टाका चाल लॉकअप बंद कर लवकर सीताराम काय गोडू बंगाल आहे मला काय माहीत साहेब ते जाऊ द्या एक आहे सीतारामला पुन्हा बंडी मिळणार बंड्या कोल्हेला परत पकडलं म्हणजे कावळ्याच्या तोंडात पुरी बाबा मस्त पैकी शिरा करते चालेल कर छान पैकी चालली शिरा जर करणार असलीस ना तर चांगला तिखटाचा कर नाही नको नको गुळाचा कर ग मस्त पैकी गुळाचा नको ग बाई आता यांचं वय झालंय डायबिटीस व्हायच्या आधी काळजी घ्यायला नको आमचं वय झालं आणि यांचं नाही अहो पण काही काळजी करू नका आम्हाला काही डायबिटीस वगैरे होणार नाही आमची काळजी घ्यायला तो पांडुरंग बसलाय तिकडे बाबा पांडुरंग बसतात कुठे उभे असतात ना विटेवर पोरीचा ना एक वीट आलाय या हिच्या बोलण्याचा वीट आलाय विषय काय आणि तू बोलतेस काय आता तिला काय बोलायचं ते बोलू द्या तुम्ही कशा लवकर शिरात आणताय आई तू बाबांना शिरा दिलास नाही ते ताणणार कसे तुमची झाली आहे का ताणाताणी आता मला सांगाल का कोणता शिरा बनवू गोडाचा गोडाचा बनव तू तुला सांगितलं सायली तिखटाचा शिरा कर म्हणून ए बाई तुझी काय कटकट चालले गोडाचा बनव बाबा मी हा विषय कट करते बहिणी तू अशी कुठली तरी डिश बनव जी तिखटही नसेल आणि गोडही नसेल हा मी मस्त पैकी झणझणीत कारल्याची भजी बनवते बाबा असं काय तोंड झालंय कडवट झाल्यासारखं अरे काय सांगू तुला अरे सायली एवढी प्रेमाने गोडाचा शिरा बनवत होती तर हिने नको तो मोडता घातला आणि आता कारल्याची भजी खावी लागणार तब्येतीला ती उत्तम असतात कारल्याची भजी तब्येतीला उत्तम मी बाबा मी तुम्हाला गोड बातमी देतो
काय काय रे बाबा, बंड्या कोल्हेला पकडल्यामुळे माझी बढती होणार आहे. संतोष अभिनंदन. थँक्यू. वाटलंच वाटलंच. एक ना एक दिवस माझा मुलगा माझं नाव काढणार. बाबा मी सुद्धा तुमचं नाव काढलं. काय सांगतेस? मग बघा ना, मी शाळेत असताना वहीवर काय लिहायचे? रश्मी शिदोजी शिंदे, हो ना? आणि आता मी कॉलेजला जायला लागले. आता काय लिहिते मी वहीवर? रश्मी शिंदे. काढले की नाही मी तुमचं नाव? हसताय काय? आयुष्यातून काढून टाका आम्हाला. बाबा हे बघा, हे बघा, हे बघा, पेपर मध्ये माझं नाव छापून आलंय, हे बघा. अरे वा वा वा, बाप तसा बेटा. हो का? तुमचं कधी आलं होतं नाव पेपर मध्ये छापून? अगं असं काय करतेस, मोठ्या पेपर मध्ये एक छोटी बातमी आली होती, फोटो आला होता नाही का? कधी? कधी म्हणजे काय? बाबा गेले त्यावेळेला. बाबांचा फोटो त्यावेळेला त्याच्या खाली लिहिलेलं होतं नाही का, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि माझं नाव आलं होतं. मिळाली का शांती? हो, कारण तुझ्या आजीचं नाव शांती, ती त्यांच्या अगोदरच गेली होती, ती मिळाली असेल त्यांना. तुम्ही शांतपणे पेपर वाचत बसा, मी निघतो. अगं थांब ना. अरे हो, पण मला वाचत. अरे पेपरचे तीन तुकडे करतो आणि तुम्हाला देतो, जरा धीर ठरवत नाही का? घे घे आणि वाच. आई मी ना आई जरा बघू तरी दे. अगं बाई खरंच. डोके बघा. सर बघतोय. डोके बघा इकडे. अहो आता सर मी माझं डोकं कसं बघणार? डोके तुमचं डोकं तुम्ही कशाला बघताय? पेपर मध्ये बघा. बघा या डोक्याच्या डोक्यात कधी शिरणार ना काय कळतच नाही मला. काय झालं? हे डोके ना, पण तुम्ही मगातपासून पेपरात डोकं खुपसून बसलाय, काय बघताय काय? तुमच्या ते काय लक्षात आलं का? हा ठीक आहे, साखर 5 रुपयाने कमी झाले. साखरेचा भाव काय बघताय? सीतारामचं नाव बघा. हे बघा ते पण वाचले. बंड्या कोल्हेला पकडणारा पोलीस वीर सीताराम शिंदे. तो सीताराम शिंदे पोलीस वीर आणि आपण कोण? शेपूट पाच घातलेले कुत्रे. ए हाडक. ए कुत्र होत हकल. साहेब हे सीतारामचं पाणी आहे ना, आता डोक्यावरून चाललं. ओ डोके तुम्ही तुमचा विचार करा, त्याला आता बढती मिळणार आहे, तुमच्यापेक्षा मोठा साहेब होईल. जाधव सीतारामला तुमच्याही वर जायला वेळ लागणार नाही. साहेब आधी तुम्ही तुमची खुर्ची सांभाळा, त्याला बढती मिळाली आणि तो इथे साहेब म्हणून आला ना, तर आपल्याला त्याला सॅल्यूट करावं लागेल आणि मग तुम्हाला ना काळ कुत्रा सुद्धा विचारणार नाही. पांढरं होत. साहेब या सीतारामला ना आता पुढची केस सॉल्व करायलाच देऊ नका. अरे ऑर्डर्स देणारा मी कोण आहे? ऑर्डर्स वरून येतात. अहो साहेब या वेळची ऑर्डर तुम्ही घ्या. अरे पण ऑर्डर काय घेऊ, फोन तर यायला ऑर्डर घेण्यासाठी. माझ्या कामात ढवळाढवळ करायची रे. हा फोन मीच उचलणार, ही ऑर्डर मीच घेणार. हॅलो सर, इन्स्पेक्टर विजय राणे बोलतोय सर. हो नाही नाही सर, सर हे काम मीच करतो. हो तुम्ही निश्चिंत रहा. सीताराम सर, सर सीताराम अजून आलेलाच नाही ड्युटीवर. हा नाही नाही सर, जबाबदारीची मला पूर्णपणे जाणीव आहे. काय डोके? डोक्याला डोका आहे का सर? हा मोठा प्रश्न आहे. आहे ना सर, मान्यवर आहे. बघा सर त्यांनी मान्य केलं त्याला जमणार नाही म्हणून. काय म्हणताय जाधव सर? पण त्यांच्यात हाय काय नाही आहे काय? हो सगळे सर. काय माहितीये का, त्यांच्यात दम नाही दम. अहो 4 पावलं चालले ना तर लगेच दमतात. हा सर काय माहितीये का, त्यांना पोलीस स्टेशन मध्ये कोणी भरती केलं हा मोठा संशोधनाचा विषय आहे. एखादा PhD करेल या विषयावर, माहितीये का सर तुम्हाला? सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे काम मीच करतो. सर तुम्ही फक्त मला ऑर्डर द्या बस, प्लीज. ओके सर, सांगा सांगा तुम्ही काय काम आहे प्लीज. सर सर मी एक काम करतो, डोक्याला पाठवतो. हा
ओके सर मी चेतो। हाँ तुमचा चेहरा का पडला? अरे कान ऐकशील तर तुझा पण चेहरा पडेल। काय कसली ऑर्डर आहे साहेब? गटाराची 3 झाकणं चोरीला गेली आहेत, त्यात माणसं पडतील म्हणून जाऊन पंचनामा करायचा आणि त्या चोरांना लवकर लवकर पकडायचंय। म्हणजे एवढं मोठं काम तुम्हाला दिलं? हे मोठं काम आहे की नाही? हो मग आहे की नाही? लोक एक काम करा, मी तुम्हाला संधी दिली, तुम्ही एक काम करा जा। नाही हो सर, मला डोकं कुठे, म्हणजे माझ्या डोक्याच्या बाहेरचंच काम आहे, तुम्हालाच जमेल, तुम्हीच करा। जाधव तुम्ही तरी? माझ्या दम नाही हो, चार पावलं असं चाललो की पडतो। तुमच्यात खूप दम आहे साहेब, तुम्हीच करा। ठीक आहे। म्हणतात ना कठीण समय येता कोण येतो कामाशी, मीच जातो। ही माशी पण आतापासून भिनभिनते। माशे चल त्या गटाराची ते चल आणि मग भिनभिन। येतो मी असा असा असा, पण एक लक्षात ठेवा, तुमची पण वेळ येईल तेव्हा मी असेन। आणि एक मिनिट पोलीस स्टेशनवर लक्ष ठेवा। येतो मी। लक्ष दादा सर, तुम्ही काही काळजी करू नका। बरं झालं डोके ही ऑर्डर आपण नाही घेतली। हो पण ही ऑर्डर त्या साहेबांच्याच नशिबात होती। कुणाच्या नशिबाची वार्ता चालले? अरे सीताराम तुझ्यात नशिबाची वार्ता चालले। अरे तू खूप नशीबवान आहेस, तू लात मारशील ना तिकडे पाणी काढशील। हो डोके काय पण काय बोलताय, हा कुठेही लात मारले पाणी कसं मिळेल मग? अरे हे पायाळू माणसांचं असंच असतं। अरे पण मी थोडाच पायाळू आहे आणि मी जर कपाटावर लात मारली तर पाणी पडणार आहे का? तेच म्हणतोय या डोक्याला ना अक्कल नाही। डोके सीताराम तू लात मार, या कपाटाला लात मार याची खात्री करून। अरे पण अरे तू मार, अरे असं नाही म्हणणार, मला कळू दे। मारतो मारतो मारतो। कुठे पाणी आले? तेच म्हणतोय या डोके ना। अरे बा पाण्याची बाटली पडली। बोललो होतो ना हा लात मारेल तिकडे पाणी काढेल। हो खरंच। हा याराम या सीताराम शिंदेने ना तोंडचं पाणी बळवलंय, बंड्या कोल्हेला पकडलं। आता मलाच काहीतरी आयडियाची कल्पना काढावी लागेल। ह्या पक्याला सोन्याची बिस्किट आणायला पाठवली, अजून कसा आला नाही तो? ए विजय मी आलोय। काय बोलतो? बत्ते ना काम बत्ते। अरे आपण तिकडे जाणार आणि काम होणार नाही? म्हणजे बंड्या कोल्हे जरी कोठडीत असला तरी त्याची माणसं काही कमी नाही, त्याची माणसं काही कमी नाही, काम चालूच राहणार। सांग मला कुठे आहेत बिस्किट? आता तूच सांग, सोन्याची बिस्किट कुठच्या खिशात आहेत सांग बघू। सोन्याची बिस्किट ना? सांगू? सांग ना। उजव्या खिशात। चुकलास। आता नाही चुकणार, आता नाही चुकणार, आता बरोबर सांगतो। डाव्या किशा। अरे परत चुकलास। आता काना खाली दे ना। आता तर सॉलिड चुकलास। आता याच्यात काय चुकलो? अरे काना खाली नसतो, काना बाजूला असतो, वेलांटी आणि मात्रा वरती असतात। तुझ्या पुढे कायच मात्रा चालणार नाही माझी। मला सांग ती बिस्किट कुठे आहेत ती? आता बिस्किट काढू काढ, कुठे ठेवली आहेत? सोन्याची बिस्किट मी आत ठेवली आहेत, आत आहेत, आत ढेंटड आणली व्यवस्थित ढेंटड ढेंटड सोन्याची बिस्किट। कसली बिस्किट? सोन्याची। सोन्याची? कुठच्या सोन्याची? अरे कसली सोन्याची बिस्किट? ही इडियट, ही सोन्याची बिस्किट आहे। तुला अँटोनी पावलो कडे पाठवलं ना मी? मी अँटोनी पाववाल्याकडेच गेलो होतो। अरे मी तुला पावलोकडे पाठवलं, तू पाववाल्याकडे गेला तरी ही बिस्किट घेऊन आला? अरे पाववाल्याकडे जाऊन, अँटोनी पाववाल्याकडे जाऊन पाव आणायचे होते का? आणत जाऊ नको, व्हाईट आणि काळे कुळकुळीत पाव असतात। अरे मी तुला सोन्याची बिस्किट आणायला सांगितलं ना। ही सोन्याचीच बिस्किट आहे। सोन्याची बिस्किट? मग हे सोन्याची बिस्किट? मी अँटोनी पावलेला जाऊन सांगितलं तू मला सोन्याची बिस्किट दे, त्याने मला सोन्या नावाच्या कुत्र्याची बिस्किट दिली, सांगितलं त्यांनी खाल्ली नाहीत म्हणून तू घेऊन जा, मी घेऊन आलो। सोन्याची बिस्किट? सोन्याची आहे माझ्या सोन्या।
अशी सोन्याची बिस्किट नाही, खऱ्या सोन्याची बिस्किट आणायची होती. अरे ही खऱ्या सोन्याचीच बिस्किट आहेत माझ्या सोन्या. ती खऱ्या सोन्याची बिस्किट. अरे मी ही बिस्किट घेतल्यावरती तो सोन्या नावाचा कुत्रा आहे ना असा भुंकला माझ्यावर. अरे माझ्या सोन्या, सोन्याची बिस्किट म्हणजे गोल्डची बिस्किट. अरे पण मग मला असं मराठीतून सांगायचं ना गोल्डची म्हणून. तुला माहितीये ना माझं इंग्लिश किती कच्च आहे. डाली मी काय आयडिया काढली, आयडियाची कल्पना केली तर तू तिला पाण्यात टाकतो. एक काम कर, कल्पना पाण्यातून बाहेर काढ अशी धर पूस आणि सुकेल. पकलो मी तुझ्या पुढे पकलो, काही उपयोग होणार नाही बंड्या कोल्हे शिवाय. आता मला आयडियाची कल्पना लढवायला लागेल आणि आपल्या बॉसला बाहेर काढावं लागेल, नाही तर आपलं काही खरं नाही. खरं नाही सीताराम, बघ त्या कटिंग आम्ही फाईल करून ठेवतोय. अरे तुझ्यासारखा फालतू माणूस. फालतू? फालतू नाही रे, फारतू. फारतू म्हणजे तू फार फार मोठा व्हावास असं आम्हाला वाटत. तू ना एकदम वर जावस असं आम्हाला वाटत. वर जावस? तुम्ही मला ढगात पोहोचवताय की काय? अरे सीताराम, अशा ढगात कल्पना का मनात आणतोयस? तुला काय वाटत आम्ही तुझ्या जळतो असं कसं वाटेल? तुला काय वाटत आम्ही मनातल्या मनात तुला शिव्या देतो? देत असाल. नाही नाही असं कसं वाटेल, तुम्ही नेहमी माझ्या भल्याचाच विचार करणार. तुला काय वाटत तू असा खड्ड्यात पडावा, तुझं वाटोळं व्हावं आणि त्याच्यावर आम्ही माती टाकून बसावं काय असं वाटेल का आम्हाला? मुळीच नाही. तुम्ही चुकूनही माझा असा विचार करणारच नाही. तुम्ही जीवा भावाचे मित्र आहात माझे. पण कधी कधी मला असं वाटत की या डोक्याच्या डोक्यात दगड घालावा असं वाटेल का मला? मी एवढ्या खालच्या थराला जाईन का? उद्या मला असं वाटेल या जादवाला धू धू धुवावा, या फॅनवर उलटा टाकून असा पिळून काढावा. सीताराम तुझ्या असं कधी मनात आलं का रे? असं असं मी करेन का? असं मनात येईल का माझ्या? तुम्ही दोघही माझे एकदम जीवाचे मित्र आहात, भावासारखे आहात. पण कधी कधी मला राग येतो तुमचा. म्हणजे कधीतरी तुझ्या मनात असं आलं असेल का रे? पण कधी येत तुझ्या मनात असं? जेव्हा तुम्ही मला ते कावळ्याच्या तोंडात पुरी म्हणता ना तेव्हा मला राग येतो. ए आम्ही नाही म्हणत, डोके डोके म्हणतो. मी नाही जाधवच म्हणतात, काय खोटं बोलता. अरे 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 भांडू नका, माणूस म्हटल्यानंतर चुका होणारच, होतात कधी कधी चुका. सांगतो ना आम्ही दोघे म्हणत नाही. इकडे सांगतो, विजय साहेब आहेत ना ते तुझ्या बद्दल म्हणत असतात एक नंबरचा काळा माणूस आहे. हो पण ते गोरे आहेत. अरे मनाने काय आहेत ते खूप जळतात तुझ्यावर. मला तर वाटतं जळून जळून त्यांचा कोळसा का होत नाही. एक नंबरचा आतल्या गाठीचा माणूस आहे. नाही 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 साहेब, तसे नाही. कसली गाठ? काय नाही सर. साहेब हे दोघं तुमच्या बद्दल बोलत होते. काय बोलत होते? तुम्ही जळता. मी जळतो असं म्हणत होते हे दोघं. जाधव काय? हो तुम्ही जळता. काय? हो तुम्ही जळता. अरे दिव्यासारखे जळता आणि इतरांना प्रकाश देता असं मला म्हणायचं होत. एवढा कुठे मोठा? अहो साहेब तुमचा सहवास आम्हाला हवा हवासा वाटतो. मग हवा हवासा वाटतो. माझा सहवास तुम्हाला हवासा वाटतो? हो साहेब. थँक्यू. तुमचा सहवास आम्हाला खूप आवडतो. पण आता तुम्ही आपल्या सहज वास आणलात तो नाही आवडत. अरे मला देखील कुठे आवडतोय, पण काम आहे शेवटी, आपलं कर्तव्य आहे, करावंच लागतं. बरं साहेब ती गटाराची झाकणं मिळाली का? सापडली सापडली भंगाराच्या दुकानात. ए भुरट्या स्वरांची ना लफडी ना मला माहिती असते काय. ग्रेट साहेब ग्रेट, इतकं लवकर तपास लावलात. मग काय मेहनत करावी लागते त्यासाठी, कळलं की नाही? मग आता बघा हे आपलं नशीब ह्या सीतांसारखं नाहीये. बंड्या कोल्हे स्वतः चालत येऊन पोलीस स्टेशन मध्ये अटक करून घ्यायला. बरोबर. आता पुढची ऑर्डर आली ना की तुम्हीच घ्या.
म्हणजे कसं मस्त काम करतात नक्की 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 मी चांगलं काम करतो ना तुम्ही इथे बसून काय झोपा काढणार की काय काय हा ऑर्डर घ्यायची ना साहेब शपथ वाढलंय शूट किडनॅपिंग पण वाढलंय हॅलो सीताराम शिंदे बोलतोय हा साहेब 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 मी जे बंड्या कोलेला पकडलं ना तो मी बोलतोय हा हा साहेब काय पुन्हा मलाच जबाबदारी देताय तुम्ही हो चालेल कुणाला विजा वाकड्याला पकडायला माझ्याकडे जबाबदारी देताय थँक्यू थँक्यू सर हा हा साहेब हो ठेवतो थँक्यू थँक्यू साहेब ते ऐकलं मी सगळं ऐकलं ये ऐकलं मी म्हणालो होतो ना ह्याचं नशीब खरंच चांगलं आहे शेवटी काय माहितीये का आपण म्हणतो ना तेच खरं कावळ्याच्या तोंडात पुरी ए मी परत बोलतो ए कावळ्याच्या तोंडात पुरी ते असंच बोललो मी ए चल मी तो चाप असतो हा चल 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 चाप असतो बघा कशी चाले प्रेमासाठी गम्मत जम्मत कोणा मागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कस असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हाट